औरंगाबाद शहराचा इतिहास तेजस्वी आणि गौरवशाली आहे. राजे महाराजे निजामांचे नवाबांचे थाट बीबीका मकबरा वेरूळ अजिंठा देवगिरी किल्ला या पर्यटन स्थळामुळे औरंगाबाद हे पर्यटन राजधानीचे शहर आहे. या ऐतिहासिक वारशामध्ये शहराची वेगळी ओळख दाखवण्याचं काम शहरातील 52 दरवाजे करतात, ज्यामुळे शहराला सिटी ऑफ गेट्स अर्थात दरवाजांचं शहर म्हटलं जातं. मलिक अंबरच्या साम्राज्यात शहराचे नाव खडकी असं होतं. औरंगजेबने त्यात बदल करून औरंगाबाद केलं. या शहरावर ताबा घेतल्यानंतर सर्वप्रथम मोगल साम्राज्यानं शहरे पनाह म्हणजे सुरक्षित राहावे म्हणून चारही बाजूंनी दरवाजे आणि तटबंदी उभारण्यात आली. शहरावर परक्यांनी कितीही हल्ले केले तरी सहजासहजी कोणाला विजय मिळू नये हा त्यामागचा हेतू. भडकल दरवाजा हा औरंगाबाद शहरात जुना व त्याच्या मोठ्या बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. हा दरवाजा दख्खनमधील सर्वात मोठा दरवाजा आहे. या दरवाजाचे मूळ नाव भडकुल दरवाजा म्हणजे विजय दरवाजा होय. सत्तेचा सुभेदार अब्दुल्ला खान याला हरवलं, त्याच्या विजयाप्रत्यर्थ त्यांनी भडकल गेट बांधला. भडकल गेटची जी वास्तुशैली आहे ती मर्दानी पठाणी आणि बहमनी वास्तुशैलीचा त्याच्यावर प्रभाव आहे. हे औरंगाबादचा खऱ्या अर्थाने पहिला दरवाजा म्हणता येईल. भडकल गेट हा औरंगाबादचा पहिला आणि ऐतिहासिक दरवाजा आणि तो विजय स्मारक म्हणून तो आहे. इट्स अ पिलर ऑफ विक्ट्री किंवा इट्स अ मॉन्युमेंट ऑफ विक्ट्री ज्याला म्हणता येईल. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघा, त्याचं अत्यंत बारीक असं नक्षीकाम नाही, त्याच्यावर अत्यंत मर्दाना अशा पद्धतीचं त्याचं बांधकाम आहे. पठाणी बहमनी वास्तुशैली तुम्ही ते ज्याप्रमाणे पाच पातशाह्या होतात, बहमनी सत्तेचे शकल होऊन पाच पातशाह्या झाल्या. नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, त्यानंतर बिदरची बरीदशाही, त्यानंतर अकोला किंवा त्या आपल्या ह्याच्यातली इमादशाही आणि त्याच्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही हैदराबाद, या पाच पातशाह्या मिळून बहामनी साम्राज्य पूर्वी होतं. या पाच पातशाहीचा एक भाग होता नगरची निजामशाही. तर या नगरची हे सर्व शियापंथीय होते आणि मुघल हे सुन्नी पंथीय होते आणि यांना शिया आणि सुन्नी पंथीयांमध्ये नेहमी भांडणं होत असत आणि त्या भांडणाचा परिपाक म्हणून मलिकंबरच्या म्हणजे नगरच्या निजामशाहीवर सगळ्या पातशाह्या संपल्या. बहमनी साम्राज्याची पाच शकलं झाले, त्यानंतर हळूहळू एक एक पातशाही पडत गेली आणि सर्वात शेवटी राहिली ती नगरची निजामशाही आणि आदिलशाही राहिली. तर नगरच्या निजामशाहीवर मुघलांनी हल्ला केला, शहाजहाननी चांद बीबीचा खंद पितुरीने खून केला आणि त्याच्यानंतर त्या राज्यामध्ये गुलाम वंशाचा मलिकंबर हाच मुख्य सरदार होता. तिथे मलिकंबर हा तिथे सरसेनापती होता, प्रधानमंत्री होता, कमांडर इन चीफ होता, तोच सर्वे सर्व होता. कारण छोटा बाल मृत्यूचा निजामशाह हा अत्यंत बाळ होता, छोटा होता, त्याला राज्यकारभार त्याला फक्त गादीवर बसवलं होतं आणि त्याच्यानंतर कारभार सगळा हा मलिकंबर बघत होता. कारण छान बीबीनंतर सगळं नगरच्या निजामशाहीमध्ये अराजक माजलं होतं आणि त्यानंतर जेव्हा मुघलांचे हल्ले होत होते छान बीबीने ते परतवून लावले. पण छान बीबीच्या पाडावानंतर मुघलांनी नगरची निजामशाही ही जिंकली, नगरही जिंकलं आणि मग त्यानंतर मलिकंबरला आपली राजधानी गुरुम परांडा अशी हलवत त्यांनी औरंगाबादला आला मलिकंबर. आणि औरंगाबादला आल्यानंतर त्याला ही जागा फार आवडली आणि योगायोगाने औरंगाबादच्या त्या जागेवर त्यांनी मुघलांचा गुजरातचा सुभेदार अब्दुल्ला खान याचा जोरदार पराभव केला आणि या लढाईमध्ये रॉकेट्स वापरले गेली त्या काळातली, असं अग्निबाण वापरले गेले असा उल्लेख आहे. आणि हा पराभव ज्या जागेवर झाला ती जागा म्हणजे आजचं भडकल गेट होईल. त्या जागेवर त्याला ही फार अगदी खोली आणि पवित्र जागा आहे, माझ्यासाठी फार लकी आहे म्हणून त्यांनी फतेह जागा या जागेवर मला फतेह मिळालं म्हणून त्यांनी औरंगाबादचं नाव सुरुवातीला फतेहनगर ठेवलं. फतेह आणि फतेह खान म्हणून त्याचा मुलगाही होता, मुलाच्याही नावावरून ठेवला असाही एक दावा आहे. म्हणजे त्याने त्याच वेळेस मुलगा झाला म्हणूनही त्याचं नाव फतेह खान ठेवलं आणि असं ते सगळं झालं आणि त्यामुळे औरंगाबादला नगरच्या निजामशाहीची फटकत जाणारी फिरती राजधानी औरंगाबादला स्थिर झाली. औरंगाबादला सेना मुख्यालयाचा दर्जा मलिकंबरनी दिला आणि त्याच्यानंतर मग मलिकंबरनी औरंगाबादला एक एक राजधानीच्या दृष्टीने एक एक इमारती बनवायला सुरुवात केली. पहिली इमारत त्यांनी भडकल गेट बनवली. खान जहान बहादूर या औरंगजेबच्या सुभेदाराने मराठ्यांच्या भीतीपोटी औरंगाबादमध्ये 5 तटबंद्या बांधल्या.
त्यापैकी पहिल्या तटबंदीमध्ये येणारे दरवाजे म्हणजे पैठण दरवाजा. पैठणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेला दरवाजा म्हणजे पैठण दरवाजा. रोशन दरवाजा. रोशन दरवाजा हा शहाजहानची बहीण रोशन आराच्या नावाने ओळखला जातो. पूर्वेला सूर्य उगवतो त्याच्या रोषणाईने उजळणारा किंवा रोशन होणारा दरवाजा म्हणजे रोशन दरवाजा. कटकट दरवाजा. पूर्वी सूर्योदय आणि सूर्यास्ताला दरवाजे बंद आणि चालू केले जायचे. जेव्हा दरवाजे चालू किंवा बंद केले जायचे तेव्हा अवाढव्य असा कटकट दरवाजा वाजत असे. कटकट म्हणून त्याचे नाव कटकट दरवाजा पडले असं म्हणतात. हत्ती दरवाजा. हा खिजरी खाजा तलाव म्हणजेच आजचे सलीम अली सरोवराजवळ आहे. दिल्ली दरवाजा. दिल्लीच्या रस्त्यावर जाणारा दिल्ली दरवाजा. दिल्लीच्या रस्त्यावर जाणारा आहे म्हणून याचं नाव दिल्ली दरवाजा असं पडलं. दिल्लीच्या तख्ताला शोभेल असा सर्वात मोठा दरवाजा आहे. दुर्ग स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य दिल्ली दरवाजामध्ये आहे. एखाद्या किल्ल्याचा दरवाजा पाहतो आहे असं वाटतो. तो साधा शहराचा रंगीन दरवाजा नाहीये, मोठा दरवाजा आहे. त्याला आजही मोठमोठे लाकडी दरवाजे आहेत. त्या लाकडी दरवाजाला मोठमोठे खिळे आहेत. हत्ती त्याला धडक देऊ शकत नाही. दोन्ही बाजूंनी अष्टकोणी बुलुंद बुरुज आहेत. आणि विशेष म्हणजे हा दरवाजा आजही उत्तम स्थितीमध्ये आहे. औरंगाबादची आणखी एक मुख्य तटबंदी म्हणजे किलियर तटबंदी. किलियरच्या तटबंदीमध्ये रंगीन दरवाजा हा खऱ्या अर्थाने रंगीन आहे. येथे लाकडी मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असे. नौबत दरवाजा हा सुद्धा किलियरच्या तटबंदीमध्ये येतो. काळा दरवाजा. याच्या बांधकामात काळ्या दगडांचा वापर केला गेला म्हणून हा काळा दरवाजा. मर्दाना महालचा दरवाजा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जे आहे जो आहे तो हा दरवाजा आहे. बेगमपुरा तटबंदीमध्ये येणारे दरवाजे म्हणजे मकई दरवाजा. मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या हज यात्रेला शहरातील हज यात्रेकरू बेगमपुऱ्याजवळील मक्की दरवाजातून बाहेर पडत घोड्यावर बसून मुंबई गाठत. त्यामुळे या ऐतिहासिक दरवाजाचे नावही मक्की दरवाजा असं ठेवण्यात आलं. बेगमपुऱ्याचा दरवाजा. औरंगजेब यांनी पत्नी रबिया दुराणीच्यासाठी बेगमपुरा भागात मोगल साम्राज्याला शोभेल असा भव्य राजमहाल बांधला होता. या महालाला चारही बाजूने मोठी तटबंदी उभारली होती. या तटबंदीचा प्रमुख दरवाजाला किले बेगमपुरा असे म्हणत. आज हा दरवाजा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नूरगेट. टाकळकर सोसायटीकडून MGM कडे जाताना बायजीपुऱ्यात एक जुना दरवाजा पाहायला मिळतो. हा किले बायजीपुऱ्याचा एक प्रमुख दरवाजा आहे. वो तोड़ दिया गया रोड वाइड करने के लिए. बस स्टैंड से जो रोड निकला और फिर वो वहां से एक फसील निकलती है जो बहुत बड़ी आज भी रोड नजर आती है आपको. जो तिब्बती लोग बैठते थे एक बहुत बड़ी फसील है. मतलब गर्म पानी तो पानी जो जोड़ जाता तो बहुत बड़ा बहुत लंबी फसील है. वो फसील आगे जाती तो कहां पे एक और दरवाजा मिलता कुछ छावनी तरफ जाने के लिए. बारापुल्ला. अभी बारापुल्ला क्यों? बारापुल्ला इस रास्ते की अगर आप देखेंगे दरवाजे के बाहर जो पुल है तो उसके अंदर 12 कमान है. मतलब पानी आने के लिए तो 12 पुलिया है ना. तो 12 पुलिया से बिगड़ते बिगड़ते 12 पुल. ठीक. तो 12 पुला दरवाजा है. अगर आप उसके दरवाजे की जो कमान में लगेंगे वो जो लोहे की जो मतलब क्या बोलेंगे कठड़े होते हैं सिक्योरिटी के लिए बाहर में है. तो निजाम के जमाने में लगाया उसमें चांद सितारे बहुत खूबसूरत. अगर आप कहीं जाए तो उसको भी शूट कर ले. किले बायजीपुरा. बायजीपुरा परिसरात औरंगजेबाची दुसरी पत्नी रहमानुद्दीनचा महल होता. या महालाच्या चारही बाजूने भव्य दरवाजे उभारले होते.
त्यातील बहुतांश दरवाजे आज अस्तित्वात नाहीत, त्यांच्या काही खुणा शिल्लक राहिल्या आहेत. मागील 400 वर्षांमध्ये शहरात अनेक वस्तूंची उभारणी करण्यात आली. या वस्तू पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक शहरात येतात. हा मौल्यवान नठेवा पुरातत्व विभाग आणि प्रशासनाला जपता आला नाही, त्यामुळे अनेक दरवाजे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.